नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही असे क्वेश्चन घेऊन आलेलो जे क्वेश्चन नेहमी रेग्युलर व्यवहारामध्ये वापरले जातात, आणि ते क्वेश्चन जर ऐकून तुम्हाला समजले तर खूपच छान, नाही ऐकलं तर स्क्रीनवरती मी त्यांची नावे लिहून देतो, ॲक्च्युली ते सेंटेन्स लिहून देतो आणि ते तुम्ही बघून त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे प्रश्न नेहमी व्यवहारामध्ये एकमेकांना विचारले जातात, अशा प्रकारचे प्रश्न हेच नाही तर यांच्यापासून बनणारे, त्यांच्यासारखेच अजून खूप सारे प्रश्न आपल्याला यांच्यापासून बनवता येतात. मग ते प्रश्न मी वन बाय वन तुम्हाला सांगत चालणार आहे, ते तुम्ही नोट करा, लिहून घ्या वाटल्यास, आणि त्या प्रश्नांची उत्तरे मला कमेंट करा, म्हणजे सेम त्याचं उत्तर मराठीमध्ये, म्हणजे ॲक्च्युली त्याचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये लिहून पाठवा. यापैकी 5 ते 7 प्रश्नांची उत्तरे तुम्ही शक्यतो जशीच्या तशी उत्तरं तुम्ही लिहू शकता आणि लिहायलाच पाहिजे. जर तुम्हाला यापैकी जवळपास 10 प्रश्नांचे अर्थ जर समजले तर समजून घ्या तुम्हाला इंग्रजी बोलता सुद्धा येईल आणि समजेल सुद्धा, आणि इंग्रजी तुमच्यासाठी अवघड नाही. परंतु ज्यांना 5 प्रश्नांचे जर अर्थ सांगता नाही आला तर त्यांना थोडेसे प्रॉब्लेम होणार आहे स्पीकिंगसाठी किंवा समजून घेण्यासाठी. मग त्यांनी काय करायचं, आजच सावध होऊन जायचं. आणि आपल्या चॅनलवरती इंग्रजी शिकण्यासाठी खूप सारे एकदम सोप्या सोप्या ट्रिक्सनुसार मी व्हिडिओ दिलेले आहेत, ते तुम्ही बघून तुम्ही देखील इंग्रजी शिकू शकता. तर चला, मी तुम्हाला प्रश्न विचारताना काही व्हॉटचे, व्हिचचे, हू, हूज, हुम, व्हाय, व्हेअर, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न सांगण्यात प्रयत्न करतो. त्याला व्हॉटवरून आपण प्रश्न तयार करू शकतो, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, किंवा व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर फादर, असे प्रश्न तुम्ही व्हॉटपासून खूप सारे बनवू शकता. व्हॉट डू यू नो हे प्रश्न. आता आपण हूचे बघूया. हू आर यू सगळ्यांचं पाठ आहे, अर्थ तुम्ही लिहायला विसरू नका. त्यानंतर हू विल हेल्प यू, हू विल हेल्प यू. नंतर हू इज युअर फेवरेट टीचर, अशा प्रकारचे तुम्ही हूपासून प्रश्न बनवू शकता. परंतु तुम्ही कमेंटमध्ये यांचा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करा नक्कीच. त्यानंतर आपण हुम बघूया. हुम म्हणजे कोणाला आणि हू म्हणजे कोण. हू झालं आपलं, हुम म्हणजे कोणाला. हुम विल यू सपोर्ट, हुम विल यू सपोर्ट. हुम डीड यू गिव अ पेन, हुम डीड यू गिव अ पेन. त्यानंतर आपण हूज बघूया. हूज म्हणजे काय, कोणाचा, कोणाची, कोणाची, कोणाच्या. हूज पेन इज धिस, हूज पेन इज धिस. हूज कार आर यू ड्रायविंग नाऊ, हूज कार आर यू ड्रायविंग नाऊ. त्यानंतर आपण बघूया व्हॉट झालं, व्हिच घेऊया आपण आता. व्हिच इज युअर फेवरेट टीचर, व्हिच इज युअर फेवरेट टीचर. व्हिच इज युअर फेवरेट कलर असं देखील म्हणता येईल, फक्त टीचरच्या जागी तुम्हाला कलर यूज करायचं आहे बस. व्हिच इज युअर फेवरेट टीचर, किंवा व्हिच इज युअर फेवरेट गेम असं बी म्हणता येईल. व्हिच जॉब विल यू सिलेक्ट, त्यानंतर काय आहे, व्हिच जॉब विल यू सिलेक्ट. आता हे व्हिच झालं. त्यानंतर व्हेन बघूया आपण. व्हेन म्हणजे केव्हा, व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन विल यू कम बॅक, व्हेन विल यू कम बॅक. त्यानंतर व्हेन डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क, व्हेन डीड यू कम्प्लीट युअर होमवर्क. आपण व्हेअर बघूया आता. व्हेअर डू यू लिव, व्हेअर डू यू लिव. व्हेअर आर यू गोईंग, व्हेअर आर यू गोईंग, असे व्हेअरचे प्रश्न बनतील. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हाऊ आर यू, हाऊ आर यू सगळ्यांना माहीत आहे. हाऊ डू यू नो, हाऊ डू यू नो, किंवा हाऊ डीड यू नो, भूतकाळ होऊन जाईल त्याचं, डूच्या जागेवर डीड वापरलं तर. हाऊ डू यू नो किंवा हाऊ डीड यू नो असं तुम्ही दोन्हीपैकी एकाचा अर्थ कमेंटमध्ये मला लिहून दाखवा. त्यानंतर हाऊ मच आणि हाऊ मेनी या दोन्हींचा अर्थ किती होतो. पण हाऊ मेनी जे आहे ते मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी आणि हाऊ मच न मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी चालतं. मग हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव, हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. त्यानंतर हाऊ मेनी मँगोज हॅव यू ब्रॉट फ्रॉम द मार्केट, हाऊ मेनी मँगोज हॅव यू ब्रॉट फ्रॉम द मार्केट. हे झालं हाऊ मेनी मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी. आता न मोजता येणाऱ्या, जसं आकाशातले तारे मोजता येत नाही म्हणून, हाऊ मच स्टार्स आर देअर इन द स्काय, हाऊ मच स्टार्स आर देअर इन द स्काय. हाऊ मच हेअर्स वेअर देअर ऑन युअर हेड, हाऊ मच हेअर्स वेअर देअर ऑन युअर हेड. अशा प्रकारे तुम्ही यांचं प्रत्येकापैकी 5 ते 7 प्रश्नांचं अर्थ तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. मग समजून घ्या, तुम्हाला जर 5 ते 7 प्रश्नांचा अर्थ जमला कुठे न पाहता तर समजून घ्या तुम्हाला इंग्रजी खूप अवघड नाही आहे, सोपी आहे. तर चला, व्हिडिओबद्दल तुम्हाला काही अजून सुचवायचं असेल तर
नक्की कमेंट करा, कारण माझ्या घराचं जरा कलरिंग चालू होतं त्यामुळे आपल्याला वेळेवर व्हिडिओ मिळाले नाही, पण आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ मिळत जातील आणि खूप छान छान आणि शॉर्टकटमध्ये मी ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपलं 90,000 सबस्क्रायबर होण्यासाठी 1-2-3 दिवस फक्त बाकी आहेत. आज 88,000 आपण जवळपास क्रॉस करत आहोत, तर सगळं तुमच्या मेहरबानीनुसार. आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.